गाइस कशा सर्वजण तेरेसुनीस केडी रेसिपीज अँड ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आता येत आहे 14 एप्रिल. 14 एप्रिल निमित्तात आम्ही घर आवरायला काढले आहेत आणि एकदम धूमधडाक्यात 14 एप्रिल साजरी करायची आहे. त्यामुळे सर्वप्रथम आता आम्ही घर आवरायला काढले. चला तर बघूया, आता आम्ही किचन काढणार आहे आवरण्यासाठी सर्वप्रथम. चला तर बघू. आणि आता या ठिकाणी आता हे तुम्हाला किचन दाखवत आहे. मी आता हे सगळं काढायचं आहे मला घासण्यासाठी. बरेच दिवस झाले होते किचन आवरेल काढलं नव्हतं. आणि हे पितळ्याचे भांडे ते मी कालच घासले छान स्वच्छ. आणि हे सगळं काढायचे वचे डबे पण घासून ठेवले. फक्त 2 रॅक काढायचे. आता या ठिकाणी आता आम्ही ह्या ठिकाणी सगळे डबे वगैरे काढले, त्यातलं सामान वगैरे काढून ठेवले, रिकामे करून ठेवलेत. आणि आता मम्मी आता दोन्ही रॅक बाहेर घेऊन घासून आणणार आहेत. आता या ठिकाणी मी डबे घासत आहे सगळे. आणि मला फार छान वाटतं जेव्हा डबे घासून आपण त्याला पुसून जेव्हा रॅकला लावतो ना तेव्हा एक वेगळीच फिलिंग येते, कारण की खूप छान वाटतं ते एकदम असं क्लीन क्लीन दिसतं. आता या ठिकाणी जसं अशा प्रकारात मी सगळे डबे वगैरे घासून घेणार आहे. आणि आता 14 एप्रिल आली आहे, 14 एप्रिल तयारी आता सुरू आहे. हे डबे वगैरे घासून ठेवल्यानंतर मग फराळाचं करायला लागायचं आहे. मग डब्यामध्ये चांगले फराळ मग भरता येतं नवीन केलेलं आपण. आता या ठिकाणी साफसफाई चालू आहे. आणि हॉल पण आम्ही पूर्ण आवरलेला आहे. मी तुम्हाला हॉल वगैरे आवरलेलं आणि किचन ते दोन्ही पण दाखवेल मी कशाप्रकारे आवरलं वगैरे. हॉलचे पडदे वगैरे सगळे धुवून काढले, रॅक वगैरे हॉलमध्ये जे रॅक आहे ते म्हणजे रॅक म्हणजे कडप्पे आहे ते पण पूर्ण आवरून वगैरे सगळं साफ केले. सोफ्याचे कवर वगैरे धुवून वगैरे एकदम क्लीन केला. त्या ठिकाणी डबे वगैरे तर घासणं सुरू आहे. किचन आवरायला काढलं आहे आणि किचन एकदम साफ झाल्यानंतर आपली एक वेगळीच फिलिंग येते. आणि या ठिकाणी आता माझे सगळे भांडे आता घासून झाले, तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी आता मी सगळे भांडे एकदम स्वच्छ क्लीन करून घासले, उन्हाला वाळत घातले आणि त्याला एकदम पुसून स्वच्छ पुसून आता मी घरामध्ये घेणार आहे. आणि मला सगळ्यात जास्त काचेचे भांडे घासायला खूप आवडतात. मी काचेचे भांडे खूप वेळ घासले होते, खूप घासले. आणि घरात पण अर्धे काचेचे भांडे होते, ते बाहेर नाही आणले, घरातच ठेवले पुसून वगैरे. आणि 14 एप्रिल असल्यामुळं सगळेजण आता या तयारी लागलेले आहेत आपापल्या घरी. आवरावरी सुरू आहे सगळ्यांकडे. तुम्ही माझा 14 एप्रिलचा पण ब्लॉग येईल तो पण पूर्ण बघा. आणि आता तुम्ही बघू शकता याला सगळं आता मी आता ॲडजस्ट करणार आहे रॅकला. आता तुम्ही बघू शकता सगळे भांडे एकदम स्वच्छ धुवून पुसून रॅकमधला अरेंज केले आहेत. सगळे डब्यामध्ये पसारा वगैरे भरून जे सामान असेल त्यातले त्या डब्यामध्ये पातेले त्याच्या खाली हे आणि मिक्सर वगैरे. आणि या साईडला पण तुम्ही बघू शकता सगळे भांडे मी खायचे पाहिजे सगळे भांडे घासून काढले. जे आपण रेग्युलर पण यूज करतो ते पण मी घासून काढले घासलेले असताना सुद्धा. आणि एक ठिकाण किचन पण एकदम घासून घेतलं, सगळे फरची वगैरे सगळं घासून घेतलं. आणि वरती कालच मी घासलेलं होतं. आणि वरचे डबे पण काल परवाच घासून घेतले, फक्त 2 रॅक बाकी होते ना झाडून पुसून चांगलं स्वच्छ घ्यायचं होतं. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर का माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.